शिवसेनेत ऐतिहासिक बंड झालं पण त्याच शिवसेनेसमोर आज ऐतिहासिक मैत्रीचा हात देखील आला होय भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळानं आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केलाय भारतीय जनता पक्षाविरोधातल्या लढाईत आपण नेहमीच महाविकास आघाडीच्या बाजूने राहू असं आश्वासन भाकपच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आलं भाकपच्या शिष्टमंडळानं उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी त्यांची भेट घेतली या शिष्टमंडळात भाकपचे मुंबई सचिव मिलिंद रानडे प्रकाश रेड्डी प्रकाश नार्वेकर बाबा सावंत विजय दळवी आणि बबली रावत यांचा समावेश होता शिवसेना आणि भाकपमधल्या या सुसंवादाने महाराष्ट्रातल्या राजकीय निरीक्षकांच्या बोळ्या चांगल्याच उंचावल्यात कारण एकोणीसशे सत्तरच्या दशकात शिवसेनेचा सर्वात मोठा संघर्ष हा कम्युनिस्टांशी झाला होता कॉम्रेड कृष्णा देसाई यांची लालबागमध्ये झालेली हत्या त्या प्रकरणात झालेला आरोप आणि मग लालबाग मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून वामनराव महाडिक निवडून येणं या साऱ्या इतिहासाला या नव्या पर्वानं आज पुन्हा उजाळा मिळा मिळाला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट